जागो मोहन प्यारे, जागो जागो मोहन प्यारे, जागो नवयुग चूमे नयन तिहारे, जागो जागो मोहन प्यारे। जागो रे जागो रे जागो कलिया जागे, नगर नगर सब गलिया जागे, जागो रे जागो रे जागो रे, जागो रे जागो रे जागो। गुड मॉर्निंग मोहनराव, उठले आहेत नुकतेच, योगा पण करून झालंय त्यांचं, आता झाली आहे ब्रेकफास्टची वेळ, तर चला आपण जाऊया स्वयंपाकघरात। आज काय करणार आहोत बरं? आज काहीतरी छानसं करणार आहे मी, छान सुटसुटीत चविष्ट आणि झटक्यात बनणार। सुरू करूया। हा गोबी कटलेट्स फॉर ब्रेकफास्ट। चला ब्रेकफास्ट टाइम। गुड मॉर्निंग टू एव्हरीबडी। आज माझ्या मी आज स्पेशल काहीतरी केलेलं आहे, म्हणजे माझ्यासाठी स्पेशल, ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। चला तर मग स्वयंपाकघरात जाऊया आपल्या। आजचा नाश्ता आहे कोबीचे कटलेट्स सँडविच, कोबी कॅबेज कटलेट सँडविच आणि त्याच्याबरोबर गरमागरम चहा। हे बघा, कोबी कटलेट सँडविच विथ मसाला टी। ह्याला लागणारं साहित्य, हा एवढा कोबी घेतलेला आहे, कांदा अर्धा कापून घेतलेला आहे, म्हणजे साधारण एक वाटी कोबी एवढा कांदा आणि कोबी होतो। बारीक चिरून घ्यायचा, किसला तरी चालेल पण चिरला तर जरा दाताखाली क्रंची क्रंची चांगलं लागतं। ते मिश्रण तयार झाल्यावर असं होतं। हां, त्याला घालायचं साहित्य, आधी हा कोबी किसून घ्यायचा किंवा बारीक चिरून घ्यायचा, त्यात कांदा, थोडीशी कोथिंबीर, मिरचीची पावडर। हे आपापल्या टेस्टप्रमाणे आहे, आम्ही जरा कमी तिखट खातो। मिरची पावडर, काश्मीरी लाल म्हणजे ह्याला तिखट नसते, फक्त रंग छान येतो। मीठ, गुळाची पावडर, ह्या कोबीच्या कटलेट्सना गुळ जरा लागतो, नाहीतर चांगलं लागत नाही ते। हां, म्हणून मी चमचाभर गुळ घेतलं आहे। मीठ चवीपुरतं, आम्ही कमी मीठ खातो। हा पाऊण चमचा मिरचीची पावडर, हळदीची पावडर, जिऱ्याची पावडर, धण्याची पावडर, हिंग थोडासा, हे एवढं घेतलं आहे। आणि मग चण्याचं डाळीचं पीठ हे जरा जास्ती घेतलं आहे, आणि त्याच्याहून थोडं कमी तांदळाचं पीठ। हे एवढं घेऊन सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं हाताने, बरं का? चमच्याने वगैरे मिक्स केलं तर ते बरोबर लागत नाही, आम्हाला तरी आवडत नाही। आम्ही स्वच्छ, आपले हात तर स्वच्छच असतात, स्वच्छ धुवून घ्यावेत हात। आणि मग कोबी, कांदा, कोथिंबीर, लिंबू, त्यात सगळे मसाले, मीठ, गूळ सगळं घालून हाताने चांगलं असं हाताने असं चांगलं
असं मिक्स करून घ्यावं। म्हणजे ते मसाले आहेत ना, ते सर्व याच्यात बरोबर मिसळले पाहिजेत। पाणी घालायचं नाही, कारण कोबीला आणि कांदा घातला की त्याला पाणी सुटतं। मग जरूर लागली तर थोडंसं पाणी शिंपडावं। त्याच्यात मग तांदळाची पिठी आणि बेसन घालून चांगलं मिक्स करून घ्यावं। अगदी छान सगळे मसाले त्या कोबीला आणि कांद्याला लागले पाहिजेत, बरं। आणि मग त्याचे छोटे छोटे गोळे करावेत। आणि तव्यावर आपण जर ब्रेडवर घालून खायचं असेल तर असे चौकोनी आकारात साधारण ब्रेडच्या साईजचे असे थापावेत तव्यावर तेल घालून, आणि छान खरपूस भाजून घ्यावेत। हे बघा, असे किंवा तुमच्याकडे ते भाजून घ्यावेत, तयार करावेत कटलेट्स। आणि मग आपण जेव्हा सँडविच करायला बसतो तेव्हा तुमच्याकडे सँडविच टोस्टर असेल तर दोन स्लाइस ब्रेड घ्या, त्याला दोन्ही बाजूनी थोडं बटर लावा आणि ते त्या सँडविच टोस्टरमध्ये ठेवा। आणि मध्ये हे ठेवा कटलेट, त्याच्यावर थोडासा टोमॅटो सॉस घाला आणि ते उकडं करा, त्याच्यावर दुसरा स्लाइस ठेवा आणि मग टोस्टर उकडं करून दोन्ही बाजूनी अगदी छोट्या आणि मध्यमच्या मधल्या आचेवर भाजून घ्या। किंवा तुम्ही असेच ब्रेड तव्यावर भाजून घेतले आणि मग त्याच्यात हे कटलेट घातलं आणि टोमॅटो सॉस घालून तसंही चालतं। हे झालं ब्रेकफास्टचं। पण हेच पीठ जर थोडंसं चण्याचं पीठ किंवा तांदळाचं पीठ घालून जरा ह्याच्याहून जरा सुकं केलं, थोडंसं सुकं बरं का, आणि मग गोळे करून तुम्ही तेलात घालून तळू शकता आणि भुजिया म्हणून खाऊ शकता। असं हे सर्वांगाने असं सुंदर, पौष्टिक, सोपं करायला सोपं असे हे कटलेट्स बहुकामी येतात। सँडविच म्हणून खाता येतात, भजिया म्हणून खाता येतात, पकोडे म्हणून खाता येतात, तुम्ही जे त्याला स्वरूप द्याल ते। तरी करून बघा, जरूर करून बघा कोबीचे कटलेट्स।